महाराष्ट्र के लातूर में अंबुलगा शुगर फैक्ट्री का क्षेत्र के पूर्व मंत्री और विधायक संभाजी राव पाटिल निलंगेकर ने घाट स्थापना के दिन उद्घाटन किया। निलंगा विधानसभा क्षेत्र में किसानों की आर्थिक प्रगति के लिए अंबुलगा शुगर फैक्ट्री मील का पत्थर साबित करने के लिए सराहनीय कदम उठाया गया। इस शुगर फैक्ट्री से क्षेत्र के गन्ना किसानों में समृद्धि आएगी। उद्घाटन के दौरान बीजेपी विधायक संभाजी राव पाटिल निलंगेकर ने कहा कि बिना किसी राजनीतिक पक्षपात के सभी के सहयोग से किसानों के हित के लिए स्थापित अंबुलगा शुगर फैक्ट्री को सक्षमता से चलाएंगे और निलंगा निर्वाचन क्षेत्र के किसानों का आर्थिक उत्थान करेंगे। इसके साथ ही उन्होंने कहा कि किसानों की भलाई के लिए राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और विपक्ष के नेता अजीत पवार ने सहयोग किया है। लातूर क्षेत्र के किसानों के हित में निलंगा, निटूर, बलांडी और रात में डॉक्टर शिवाजी राव पाटिल निलंगेकर सहकारी शुगर फैक्ट्री का उद्घाटन किया गया। इस उद्घाटन समारोह में यूनिट के चेयरमैन भूतरे पाटिल, नगर अध्यक्ष बाला साहेब सिंगाड़े, भाजपा तालुका अध्यक्ष शाहूराज पाटिल और जाने माने व्यवसायिक अंबादास जाधव जी, साथ ही पंचायत समिति के अध्यक्ष अंजलि ताई, राजा बूंद के पाटिल, अध्यक्ष डगरू सोलंग के शामिल हुए। ओकार शुगर फैक्ट्री के अध्यक्ष बाबूराव भोसले पाटिल ने सदस्यों से फैक्ट्री से संपर्क करने और पंजीकरण करने की अपील की है। इसके साथ ही उन्होंने कहा कारखाना पूरी दक्षता के साथ काम करना जारी रखेगा। आइए सुनते हैं ओकार शुगर फैक्ट्री के चेयरमैन बाबूराव भोसले पाटिल ने क्या कहा। डॉक्टर शिवाजीराव पाटिल निलंगेकर सहकारी साखर कारखाना हा ओमकार शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने चालवण्यासाठी घेण्यात आलेला आहे। आज ओंकार शुगर्सचे भोत्रेजी व त्या भागातील सर्व शेतकऱ्यांनी मिळून प्रत्येक विभागामध्ये विभागीय कार्यालयाचा शुभारंभ केला। त्यासोबत जे वाहतूक ठेकेदार आहेत वाहतूक ठेकेदारांनाही पैसे देण्यात आलेले आहेत, वाहतूक निश्चित करण्यात आलेली आहे आणि 1 नोव्हेंबरला हा कारखाना चालू करण्याचा प्रयत्न हा सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी राहणार आहे। डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी फार मेहनतीतून उभा केलेला शेतकऱ्यांच्या हितामध्ये उभा केलेला कारखाना आहे। तो कारखाना चालू होणे हे या भागातील शेतकऱ्यांच्या हितामध्ये असणार आहे आणि त्याची प्रक्रिया ही कालबद्ध कार्यक्रम जो आपण ठरवला होता त्याप्रमाणे आमचं चालू आहे। 5 तारखेला आपलं रोलर पूजन असेल, मग नंतर बॉयलर असेल आणि 1 नोव्हेंबरला आपला कारखाना सुरुवात होईल। संभाजी पाटील निलंगेकर यांनी जो मला आपल्या तालुक्यामध्ये व आपल्या सर्वांची कारखान्यामार्फत सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। व्यासपीठावरील सर्व व्यक्तींचे मी परत एकदा आभार मानतो। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम मी तर करणार आहे, पण त्याच्यासाठी जे प्रयत्न संभाजी पाटलांनी केलेले आहेत त्याच्यावर पूर्ण उतरण्याची जबाबदारी ती माझ्यावर लादलेली आहे। जास्त भाग नवीन असल्यामुळे काही जास्त बोलत नाही, पण तुमचा ऊस आणि त्याला मिळणारे पैसे हे वेळेवर देण्याचे काम मी संभाजी प्रयत्न करेल आणि जास्तीत जास्त बाजारभाव देण्यासाठी यांनी सांगितलं तसं बिस्लरी कोजन हे लवकरात लवकर व्हायच्या मागे लागून मी ते पूर्ण करेल आणि आपल्या भागात 25 वर्ष कुणालाही ऊसासाठी कारखाना सोडून जायची वेळ येणार नाही याची मी ग्वाही देतो आणि माझ्या